लाखांदूर येथे सायंकाळच्या सुमारास नातलगाकडे स्वागत समारंभाच्या कार्यक्रमासाठी आलेले 3 मित्र दुचाकीसह खड्ड्यात पडले. त्यातील दोघांचा रुग्णालयाच्या वाटेवरच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी आहे. शुक्रवारी 3 मेच्या रात्री ही दुर्दैवी घटना लाखांदूर ते पिंपळगाव मार्गावर घडली. पियुष विजयकुमार तिरपुडे आणि लकी भारत नागतोडे अशी मृत युवकांची नावे आहेत तर अर्जुन दीपक धोटे हा युवक गंभीर जखमी आहे. लाखांदूर येथील सिद्धार्थ महाविद्यालयाच्या पटांगणात शुक्रवारी सायंकाळी एका स्वागत समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. या स्वागत समारोहासाठी तिघेही युवक ब्रह्मपुरीवरून लाखांदूर येथे आले होते. स्वागत समारोहाला उशीर असल्याने तिघेही काही वेळ घालवण्यासाठी दुचाकीने पिंपळगाव मार्गावर असलेल्या पटांगणावर गेले होते. मैदानावरून भरधाव वेगाने दुचाकीने येत असताना वळणावर नियंत्रण सुटले व एका चिखलाच्या खड्ड्यात दुचाकी आदळली. या तिघेही रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाले. ही घटना या मार्गावरील प्रवासी नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ जखमींना उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केली. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दत्तात्रय ठाकरे, डॉक्टर अर्चना मेश्राम व अन्य वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी जखमींवर उपचार केले. मात्र जखमींची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. रुग्णालयाच्या वाटेवर असतानाच पियुष आणि लकी याचा मृत्यू झाला. महाराष्ट्र TV 24 साठी नितीन कुथे, भंडारा.